हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल क्राफ्ट डेकोर। तर आज आपण क्राफ्ट डेकोर मध्ये बघणार आहोत एंगेजमेंट फंक्शन साठी स्पेशल रिंग प्लॅटर। ह्याच्या आधीच्या एका व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला एंगेजमेंट साठी साखरपुडा सुद्धा दाखवला होता। त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। पण सगळ्यात पहिले महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या चॅनलला अजून जर सबस्क्राइब केलं नसेल तर सगळ्यात पहिले सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन सुद्धा नक्की दाबा। चला तर मग बघूया की एंगेजमेंट रिंग प्लॅटर आपण कसं बनवणार आहोत। तर सध्या मार्केटमध्ये एंगेजमेंट ट्रे बनवण्यासाठी खूप साऱ्या वुडन फ्रेम्स अवेलेबल असतात। त्यापैकीच एक एंगेजमेंट ट्रेची वुडन फ्रेम मी घेतली आहे। त्यानंतर मी व्हाईट आणि पिंक कलरचे रोजेस घेतले आहेत, कारण मला व्हाईट आणि पिंक थीममध्ये हा एंगेजमेंट ट्रे बनवायचा आहे। सो आता हा खालचा जो बेस आहे ह्याला मी ब्लॅक कलरच्या एका क्लोथने रॅप करून घेणार आहे आणि ऑब्व्हियसली ग्लूगनच्या साह्याने पूर्णपणे चिकटवून घेणार आहे। सो ग्लूगनमुळे फॅब्रिकसुद्धा अगदी व्यवस्थित स्टिक केल्या जातं, त्यामुळे तुम्ही बघू शकता की अगदी सहजरित्या हा फॅब्रिक अगदी व्यवस्थित हा या बेसला बसतो आहे। आणि खालच्या बाजूनेसुद्धा रॅप करताना थोडंसं फोल्ड करून व्यवस्थित मी हे रॅप करून घेतलं आहे आणि चिकटवून घेतलेलं आहे। ब्लॅक कलरचा क्लोथ रॅप केल्यामुळे खूप मस्त रिच लुक या खालच्या बेसला आलेला तुम्ही बघू शकता। त्यानंतर हा वरचा जो भाग आहे त्याला मी एक गोल्डन कलरची लेस लावून घेतली आहे आणि मधला जो हा स्लॉट आहे त्याच्यामध्ये ती लेस थोडीशी कट करून घेतली आहे। आता रिंग ठेवण्यासाठी जो बेस आपल्याला लागणार आहे, रिंगचा बॉक्स ठेवण्यासाठीचा बेस, त्यासाठी मी 3 डब्या घेतलेल्या आहेत छोट्या छोट्या आणि त्या तिन्ही डब्यांना पिंक कलरची लेस रॅप करून घेतली आहे। आणि मी त्या तिन्ही डब्या अशा प्रकारे अरेंज करणार आहे सो दॅट ते एक रिंगच्या बॉक्ससाठी एक छोटंसं स्टँडच सारखं बनेल। आता आपल्याकडे व्हाईट अँड पिंक कलरची फुलं आहेत, गुलाबाची फुलं। ती सगळी फुलं मी अल्टरनेटिव्हली पिंक अँड व्हाईट असं अल्टरनेटिव्ह अरेंजमेंटमध्ये संपूर्ण आउटलाईन करून घेतलेली आहे बेसला। आणि ट्रस्ट मी, दिस पिंक अँड व्हाईट कॉम्बिनेशन रिअली लुक्स व्हेरी एलिगंट अँड यु नो ब्युटिफुल। आता मी ज्या एंगेजमेंटसाठी हा एंगेजमेंट ट्रे बनवती आहे त्याची थीम पिंक अँड व्हाईट आहे, म्हणून मी ह्या दोन कलरचे रोजेस यूज केले। बट अकॉर्डिंग टू युअर थीम अँड अकॉर्डिंग टू युअर चॉईस तुम्ही कुठला पण कलर ह्याच्यामध्ये यूज करू शकता। सो आता वरची जी वुडन फ्रेम आहे हार्ट शेपची, त्याला आपण नेटचा कपडा रॅप करून घेणार आहोत। आणि हा नेटचा कपडा मी पिंक अँड गोल्डन अशा कॉम्बिनेशनमध्ये रॅप करून घेणार आहे। म्हणजे साधारण वरच्या पार्टला पिंक आणि खालच्या पार्टला गोल्डन असं मी हे रॅप केलेलं आहे। आणि तुम्ही या स्लॉटमध्ये अशा प्रकारे ही फ्रेम फिक्स करू शकता। त्यानंतर जे 3 डब्यांचं मी स्टँड म्हणलं होतं त्याला मी पिंक लेस लावून त्याच्यावर एक गोल्डन लेससुद्धा लावली आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर एक पिंक कलरचा ग्लिटर पेपर आणि डार्क पिंक कलरचं एक हार्ट शेपचं कटआउटसुद्धा पेस्ट केलेलं आहे। त्यामुळे त्या तिन्ही डब्यांचं एक छान स्टँड तयार झालं आहे ज्याच्यावर तुम्ही एंगेजमेंट रिंगचा बॉक्स आरामात ठेवू शकता। आता ही जी हार्ट शेपची फ्रेम आहे त्याला मी गोल्डन कलरच्या काही लेस लावून घेणार आहे। साधारण असं डायगोनली ऑपोजिट अशा वेमध्ये, अशा अरेंजमेंटमध्ये मी या लेस लावून घेणार आहे आणि त्या लेसवर नंतर मी अजून गुलाबाची फुलं परत स्टिक करणार आहे। सो जसं तुम्ही बघू शकता असं डायगोनली ऑपोजिट तिरक्या तिरक्या या मी लेस लावून घेतलेल्या आहेत। आणि ह्यावर आता आपल्याकडे अवेलेबल असलेली पिंक अँड व्हाईटची गुलाबाची फुलं मी ह्याच्यावर चिकटवून घेणार आहे। सो आता या लेस आणि फुलांच्या ऐवजी तुम्ही अजून कुठली दुसरी आयडियासुद्धा ह्याच्यामध्ये ॲड करू शकता। जसं तुम्ही मोत्यांच्या माळासुद्धा या हार्टच्या फ्रेममध्ये सोडू शकता, ते पण खूप छान दिसू शकतं। सो अशा प्रकारे आपल्या हार्ट शेपच्या फ्रेमला आपण परत रोजेस लावून खूप छान लुक दिलेला आहे। आता वरचा जो भाग आहे पिंक कलरचा त्याच्यावर मात्र मी मोत्यांचं फक्त डेकोरेशन करून घेणार आहे। सो अशा प्रकारे मोती लावल्यानंतर आपला वरचा जो भाग आहे वुडन फ्रेमचा तो रेडी झालाय। आता आपलं हे जे रिंग बॉक्सचं स्टँड आहे त्याच्या अवतीभोवती सुद्धा आपण एक हार्ट शेपचं मोत्यांचं आउटलाईन क्रिएट करून घेणार आहोत। त्यासाठी मी एक हार्ट शेपचा कटआउट घेतलाय गोल्डन कलरचा आणि त्याच्या अवतीभोवती मी हे मोती लावून छानपैकी हे आउटलाईन तयार केलेलं आहे। सो या दोन्ही स्टँड्सच्या भोवती जेव्हा ही मोत्यांची आउटलाईन आपण करतो आहे तेव्हा अजूनच छान ब्युटिफुल लुक या रिंग प्लॅटरला येतो आहे। त्यानंतर सगळ्यात शेवटचा पार्ट म्हणजे ज्यांची एंगेजमेंट आहे त्या दोघांची नावं मी या मोत्यांनीच इथे साकारली आहेत।
आणि त्याच्या आजूबाजूला सिल्वर कलरचं हार्ट कटआउट्स आणि पिंक कलरचं कुंदन लावून त्याला अजून एक छान डेकोरेट केलेलं आहे. सो अशा प्रकारे आपला एंगेजमेंट रिंग प्लॅटर इज रेडी. सो कसं वाटलं माझं पिंक अँड व्हाईट थीममधलं एंगेजमेंट रिंग प्लॅटर किंवा रिंग ट्रे? मला प्रतिक्रियांमधून नक्की कळवा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब लगेच करा. बेल आयकॉनसुद्धा नक्की दाबा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. भेटूया तर मग लवकरच पुढच्या एका क्राफ्ट पीससह. तोपर्यंत बघत रहा माझं चॅनल क्राफ्ट डिकॉर. स्टे क्रिएटिव्ह, स्टे ब्युटिफुल. थँक्यू, बाय.